नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला चटणी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा ह्या रेवड्या घेतलेल्या आहेत ह्याला काय काय जण आवळे पण म्हणतात तुम्ही ह्याला काय म्हणतात जे मला कमेंट करून सांगा आम्ही ह्याला रेवड्या म्हणतोय एकदम छोटस बी असतं तोडलं की लगेच तुटतं त्याचं काय एवढं ही नसतं कडक वगैरे नसतं त्यासाठी बघा ह्या चार मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या कमी तिखटवाल्या आहेत त्या आणि एक ह्याच्यामध्ये घेतलेली आहे तिखटवाली मिरची थोडी कांद्याची पात घेतलेली आहे ह्याच्या जागी तुम्ही पुदिना जरी घेतला तरी पण चालू शकतं थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे छोटा एक चमचा धने घेतलेले आहेत छोटा अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि ह्या घेतलेल्या सहा लसणाच्या पाकळ्या आता ह्याच्यामध्ये टाकायच्यात ह्या रेवड्या ह्या शंभर ग्रॅम आहेत आणि जर मुठीनं म्हटलं तर एक मूठ आहेत मिरची कांद्याची पात कोथिंबीर जिरे लसूण धने आणि चवीप्रमाणे टाकायचं मीठ आणि हे काय करायचं का आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे ब बारीक करून घ्यायचे चटणी बघा मी बारीक करून घेतलेली आहे पाण्याचा वापर मी थोडासुद्धा केलेला नाही आहे आणि आपल्याला दरदरी पाहिजे आता तुम्हाला सांगते जर तुम्हाला जर पातळ पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून बारीक करू शकता पण ही कशी आपल्याला बाकरीवर ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी ह्याच्यावर हे बर, खाता येईल त्यासाठी अशी आपल्याला दरदरी पाहिजे छान लागते करून बघा आपल्या जे आपण आवळ्याची चटणी तर खूप साऱ्या टाकलेल्या आहेत अजून मी वेगवेगळ्या वेग पद्धतीनं टाकणार तर ह्याच्यातली जर ही चटणी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा